भारतातील वनस्पती जीवन. विद्यार्थी मित्रांनो, भारतात ज्या प्रदेशामध्ये 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो अशा प्रदेशात सदाहरित वनांची निर्मिती झालेली आहे. या सदाहरित वनांमध्ये वर्षभर हिरवेगार वनस्पती आढळतात. या वनस्पतींची पाने रुंद असून त्यांचे लाकूड जड, कठीण आणि मजबूत असते. तसेच या प्रदेशामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या वेली आढळतात. भारतातील सर्वात जास्त जैवविविधता या सदाहरित वनांमध्येच आपल्याला बघायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील 1000 ते 2000 मिलीमीटर पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात पानझडी वनांची निर्मिती झालेली आहे. या प्रदेशातील वनात कोरड्या ऋतू या वनस्पतींची पाने गळून जातात. या वनस्पतींमध्ये साग, वड, पिंपळ, बांबू यासारख्या वनस्पती आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जळगाव जिल्ह्याला लागून असणाऱ्या वनप्रदेशांमध्ये या प्रकारच्याच वनस्पती आपल्याला बघायला मिळतात. आता उदाहरणार्थ जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेकडे असलेल्या सातपुडा पर्वतरांग तसेच दक्षिणेकडे असलेल्या अजिंठा पर्वतरांगेमध्ये असणारे जे वृक्ष आहेत ते या पानझडी प्रकारचे वृक्ष आहेत. बघा, आपण कधी या वनप्रदेशामध्ये गेले असाल तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये दिसते की या प्रदेशातील वनस्पतींची पाने ही गळून जातात. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील ज्या भागात 500 मिलीमीटर पेक्षा कमी पर्जन्य तसेच दीर्घकाळ उन्हाळा किंवा शुष्क वातावरण ज्या भागात असते अशा प्रदेशामध्ये शुष्क व काटेरी वनस्पती आढळतात. या वनस्पतींची पाने ही आकाराने एकदम लहान असतात. या वनस्पतींमध्ये खैर, बाभूळ, घायपात, कोरफड यासारख्या वनस्पतींचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताला विस्तृत असा सागरी किनारा लाभलेला आहे. या सागरी किनाऱ्यालगत तसेच खाड्या आणि जो खाजणांचा भाग आहे अशा भागामधील क्षारयुक्त मृदा तसेच दमट हवामान असणाऱ्या प्रदेशात खारफुटी वने तसेच सुंदरी वनांची निर्मिती झालेली आहे. या खारफुटी वनात किंवा सुंदरीच्या वनांमध्ये आढळणाऱ्या वनस्पतींचे लाकूड हे अतिशय कठीण, मजबूत आणि टिकाऊ असते. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील हिमालय पर्वतरांगेत उंचीनुसार 3 प्रकारच्या वनांची निर्मिती झाली असून सर्वात उंचावरील भागामध्ये काही कालावधीसाठी येणारी फुलझाडांची वने तसेच त्यानंतर मध्यम भागामध्ये सूचिपर्णी वने. या सूचिपर्णी वनांमध्ये पाईन, फर, देवदार या वृक्षांचे प्रमाण आढळते. या सूचिपर्णी वनातील वृक्षांची पाने ही अरुंद असतात. यानंतर हिमालयाच्या पायथ्यालगतच्या भागामध्ये मिश्र प्रकारची वने आपल्याला आढळतात. या मिश्र वनांमध्ये सूचिपर्णी वने तसेच पानझडी वनातील वनस्पतींचा समावेश होतो. या वनातील सर्वात महत्वाची वनस्पती म्हणजे साल ही आहे.